भाजपा नव्हे काँग्रेससह महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम करते आहे. ही महाविकास आघाडी सरकार नव्हे, महावसुली सरकार. माजी मंत्री तथा आमदार परिणय फुके यांचे नाना पटोळेंना सनसणीत उत्तर. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोळे यांनी भाजपा महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला उत्तर देताना गोंदियाचे माजी पालकमंत्री तथा आमदार परिणय फुके यांनी भाजपा नव्हे तर काँग्रेससह महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करत असून ही महाविकास आघाडी सरकार नव्हे तर महावसुली सरकार असल्याचे सांगत नाना पटोलेसह महाविकास आघाडीला सरकारला सनसणीत टोला लावला आहे. आलेली आहे आणि या तीन पक्षाच्या अभद्र युती ज्यावेळेसपासून या महाराष्ट्रामध्ये आहे, या लोकांचं दुसरं कोणतंच काम नाही सामान्य नागरिकांसाठी, सामान्य लोकांसाठी, सामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी काही एखादी योजना नाही, नुसतं वसुलीचे काम सुरू आहे. आपण जर बघत असणार तर आज महाराष्ट्रामध्ये इतके मोठे आरोप एका अधिकाऱ्याने, माजी आयुक्तांनी या सरकारवरती आरोप लावले की 100 कोटी रुपये महिना हे सरकार हप्ता मागत होती आणि हे 100 कोटी रुपये महिना एका शहरापासूनच आहे आणि एकाच विषयापासून, म्हणजे नुसतं बारपासून. असे कितीतरी विषय आपण जर आपल्या भंडारा गोंदियाचा जर विषय बघितला तर सर्रास, कारण आपल्यालाही माहीत आहे की सर्रास रीती चोरी चालू आहे, सर्रास धान खरेदी केंद्रावरती घोटाळे चालू आहे. धानाचे आपल्याकडला ए ग्रेड धान, जो आपल्याकडे जो ए ग्रेड धान आहे हा सोडून बाजूच्या राज्यांमधनं सी ग्रेड धान इथे आणून राहिले आणि त्याचे काटा करून लोकांना पैसे देऊन राहिले. इथे एक भ्रष्टाचार आहे. दारूची मोठ्या प्रमाणात पवनी, लाखांदूर आणि अर्जुनी मोरगाववरनं चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये दारूची तस्करी होत आहे. आता हे जर आपल्या जिल्ह्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणात होऊन राहिलं आणि तुम्हाला माहिती आहे की इथनंही महिनेवारी कुणाकोणाला जातं, कुणाकोणाला सरकारच्या प्रतिनिधीला किती किती हिस्सा जातं हे तुम्हाला सर्व पत्रकारांना माहीतच आहे. आणि महाराष्ट्राचा तर मग आपल्या जिल्ह्यात जर इतकी मोठी जर स्थिती जर अशी आहे, इतके मोठे जर पैशाचा, इतकं मोठं जर गैरव्यवहार चालू आहे, सारखे अवैध धंदे चालू आहे, तर महाराष्ट्रात सगळीकडे कोणा कोपऱ्यात मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्येही हे सगळं चालू आहे. त्याचप्रमाणे महावितरणसुद्धा लोकांचे गळे कापून, लोकांचे इलेक्ट्रिकचे मीटर कापून लोकांना जोर जबरदस्ती वसुली करून राहिली आहे. आणि ही वसुली महावसुली सरकार आहे हे मी आपल्याला सांगतो.